म्हज्या मोगाळ देशवासियांक नमस्कार. इश्टानो, आयज मन की बात भितर देशांतली एक महान व्यक्ती, हांव तांचीय गजाल करतलो. सगळ्याच भारतीयांच्या काळजांत तांचे विशीं भोवच आदर आसा, भोवच मोग आसा. देशांतलो असो खंयचोच नागरीक आसचो ना जाका तिचे विशीं आदर आसचो ना, तिका रेस्पेद दिवचो ना. पिरायेन ती आमच्या सगळ्यां परस खूब व्हड आसा आनी देशाच्या वेगळ्या वेगळ्या पावंड्यार विंगड विंगड काळांची ती गवाय आसा. आमी तिका दिदी म्हणटात, लता दिदी. ती ह्या 28 सप्टेंबराक 90 वर्सांची जाता. विदेश भोंवडेचेर वच्चे पयली म्हाका दिदी कडेन फोनाचेर उलोवपाचें भाग्य फाव जालें. ही चर्चा अशीच आशिल्ली, जशें मोगान ल्हान भाव आपले व्हडले भयणी कडेन उलयता. हांव अशे तरेच्या व्यक्तिगत भासाभाशे विशीं केन्ना सांगिना, पूण आयज दिसलें तुम्ही बी लता दिदीच्यो गजाली आयकुवच्यो, ती भासाभास आयकुची. आयकात कशे तरेन जिविताच्या ह्या पावण्यार लेगीत लता दिदी देशाकडेन संबंधित साबार गजालींखातीर उत्सूक आसा, तत्पर आसा. आनी जिणेची खोशी लेगीत भारताचे उदरगतींत आसा, बदलपी भारताविशीं आसा, नव्यो तेंगश्यो गाठपी भारताविशीं आसा. लता दिदी प्रणाम, मैं नरेंद्र मोदी बोल रहा हूं. प्रणाम. मैंने फोन इसलिए किया क्योंकि इस बार आपके जन्मदिन पर मैं हवाई जहाज में ट्रैवलिंग कर रहा हूं. अच्छा. तो मैंने सोचा जाने से पहले ही आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं, अग्रिम बधाई दे दूं. आपका स्वास्थ्य अच्छा रहे, आपका आशीर्वाद हम सभी पर बना रहे, बस यही प्रार्थना. और आपको प्रणाम करने के लिए मैंने अमेरिका जाने से पहले ही आपको फोन कर दिया. आपका फोन आएगा ये सुन के ही मैं बहुत ये हो गई थी. आप जाके कब वापस आएंगे? मेरा आना होगा 28 लेट नाइट और 29 मॉर्निंग, और तब अच्छा, आपका जन्मदिन हो गया होगा. अच्छा, अच्छा. जन्मदिन तो क्या मनाएंगे, और बस घर में ही सब लोग. दीदी देखिए, मुझे तो आपका मतलब आशीर्वाद मिले तो. अरे आपके आशीर्वाद हम मांगते हैं, आप तो हमसे बड़े हैं. उम्र से बड़ा तो बहुत कुछ लोग होते हैं, पर अपने काम से जो बड़ा होता है उसका आशीर्वाद मिलना बहुत बड़ी चीज होती है. दीदी आप उम्र में भी बड़ी हैं और काम में भी बड़ी हैं, और आपने तो ये जो सिद्धि पाई है ये साधना और तपस्या करके पाई है. जी, मैं तो सोचती हूँ कि ये मेरे माता पिता का आशीर्वाद है और सुनने वालों का आशीर्वाद है. मैं कुछ नहीं हूँ. यही आपकी नम्रता जो है, ये हम नई पीढ़ी के सबके लिए एक बहुत बड़ी शिक्षा है, बहुत बड़ा हमारे लिए इंस्पिरेशन है कि आपने जीवन में इतना सब कुछ क्लियर करने के बाद भी आपके माता पिता के संस्कार और उस नम्रता को हमेशा ही प्राथमिकता दी है. और मुझे तो खुशी है कि जब आप गर्व से कहती हो कि आपकी माँ गुजराती थी, और मैं जब भी आपके पास आया आपने मुझे हमेशा कुछ न कुछ गुजराती खिलाया. आप क्या है आपको खुद पता नहीं है. मैं जानती हूँ कि आपके आने से भारत का चित्र बदल रहा है, और वही मुझे बहुत खुशी होती है, बहुत अच्छा लगता है. बस दीदी आपके आशीर्वाद बने रहे, पूरे देश पर आपके आशीर्वाद बने रहे, और हम जैसे लोग कुछ न कुछ अच्छा करते रहे. मुझे आपने हमेशा प्रेरणा दी है, आपकी चिट्ठी भी मुझे मिलती रहती है, और आपकी कुछ न कुछ भेंट सौगात भी मुझे मिलती रहती है. तो एक अपनापन जो एक पारिवारिक नाता है उसका एक विशेष आनंद मुझे होता है. नहीं, मैं आपको बहुत तकलीफ नहीं देना चाहती हूँ, क्योंकि मैं देख रही हूँ, जानती हूँ कि आप कितने बिजी होते हैं और आपको कितना काम होता है, क्या क्या सोचना पड़ता है. जब आप जाके अपनी माता जी को पांव छू के आए, देखा, तो मैंने भी किसी को भेजा था उनके पास और उनका आशीर्वाद लिया. हाँ, मेरी माँ को याद था और वो मुझे बता रही थी. जी हाँ. और टेलीफोन पे उन्होंने मुझे आशीर्वाद दिया तो मुझे बहुत अच्छा लगा. हमारी माँ बहुत प्रसन्न थी आपके इस प्यार के कारण.
और मैं आपका बहुत आभारी हूँ कि आप हमेशा मेरी चिंता करती हैं। और फिर एक बार मैं आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। इस बार मुंबई आया तो मन करता था कि रूबरू आ जाऊं, लेकिन समय की इतनी व्यस्तता थी कि मैं आ नहीं पाया। लेकिन मैं बहुत ही जल्द आऊंगा और घर आकर के कुछ गुजराती चीजें आपके हाथ से खाऊंगा। जी जरूर जरूर, ये तो मेरा सौभाग्य होगा। प्रणाम दीदी। प्रणाम, बहुत शुभकामनाएं आपको। बहुत बहुत प्रणाम। प्रणाम जी। मुझे मोगा देशवासियांनो, नवरात्रा वांगडाच आईच्यान उत्सवांचे वातावरण पुरतून एक फावट नवी उमेद, नवी ऊर्जा, नवो उत्साह, नवे संकल्प हाणी भरून घेतले। फेस्टिवल सीजन असा न्हय, फुडली काय सप्तका मेरेन देशभर उत्सवांचो झगमगाट आसतलो। आमी सगळे नवरात्र महोत्सव, गरबा, दुर्गा पूजा, दसरो, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा असंख्य उत्सव मनयतले। तुमका सगळ्यांक येवपी सगळ्या परबांच्यो खूप शुभेच्छा। उत्सवांत कुटुंबातले सगळे लोक एकठांय येतले, घर खोशयेन भरतले। पूण तुमी पळयला आसतले आमचे सरभोवतणी अशे कितलेशेच लोक आसात जे ह्या उत्सवांचे खोशये सावन वंचित उरतात आणि हाकाच तर म्हणतात दिवले पोंदा काळोख। घडये ही म्हण फकत उतरां न्हय, आमचे खातीर एक आदेश जावन आसा, एक दर्शन आसा, एक प्रेरणा आसा। चितात एके वटेन कांय घरां उजवाडान झगमगतात आनी दुसरे वटेन तांच्याच मुखार आशी कुशी कांय लोकांच्या घरांनी काळोख पातळिल्लो आसता। कांय घरांनी मिठाई कुसता जाल्यार कांय घरांनी भुरगीं मिठायेक तळमळटात। एके कडेन आलमारींनी कपडे दवरूंक जागो पावना जाल्यार दुसरे कडेन कूड धापपा खातीर धडपड चलता, न्हय? हाका दिवले पोंदा काळोख म्हणप ना? होच तर दिवले पोंदचो काळोख। ह्या उत्सवांचो खरेलो आनंद तेन्नाच मेळटलो जेन्ना हो उजवाड मिटतलो, काळोख उणो जातलो, उजवाड फांकतलो। आमी थंय लेगीत खोशी वाटूया जंय उणाव आसा, ही आमची वृत्ती लेगीत जावची। आमच्या घरांत मिठाईची, कपड्यांची, गिफ्टांची जेन्ना डिलिव्हरी इन जातली तेन्ना एक खीणभर डिलिव्हरी आउट विशीं लेगीत चिंतचे। किमान आमगेर जें चडावत आसा जाचो आमी उपेग करिनात अशा गजालींची तरी डिलिव्हरी आउट नक्की करची। कांय शारांनी कितल्योश्योच एनजीओ युवा वांगड्यांचे स्टार्टअप्स हें काम करतात। त्या लोकांच्या घरांतल्यान कपडे, मिठाई, खाणा जेवणां मेळत ते एकठांय करून गरजवंतांक सोदून सोदून तांचे मेरेन पावयतात आनी नामनेवीण उपक्रम चलयतात। हे फावट उत्सवांच्या ह्या सिझनांत पुराय जागृताय आणि संकल्पा सहित आमी हो दिवले पोंदचो काळोख मिटोवंक शकतले? कितलेशाच गरीब कुटुंबाच्या मुखामळांचेर आयिल्लो हांसो उत्सवान तुमची खोशी दुपेट करतलो, तुमचे मुखामळ आनिकूय फुलतले, तुमची दिवली आनिकूय उजवाडान भरतली, तुमची दिवाळी आनिकूय परजळीत जातली। म्हज्या मोगाळ भावा भयणीनो, दिवाळींत सौभाग्य आणि समृद्धीच्या रुपांत लक्ष्मी घराघरांत येता, परंपरीक रुपान लक्ष्मीचे स्वागत जाता। हे फावट आमी नवे तरेन लक्ष्मीचे स्वागत करूंक शकतले व्हय? आमचे संस्कृतायेंत चलयांक लक्ष्मी मानल्या, हाचे कारण धू सौभाग्य आनी समृद्धी हाडटा। हे फावट आमी आमच्या समाजांत शारांनी चलयांच्या भोवमानाच्यो कार्यावळी करूंक शकतले व्हय? भौशीक कार्यावळी करूं येतात, आमचे मदीं साबार अश्यो चलयो आसतल्यो ज्यो आपले कष्ट आणि निष्ठेक लागून, टॅलेंटाक लागून कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे नाव परजळीत करता आसतली। हे दिवाळेंत भारताचे, हे लक्ष्मीचे भोवमानाच्यो कार्यावळी आमी करूंक शकतले व्हय? आमच्या आसपास खंय धुवो, खंय सुनो अश्यो आसतल्यो ज्यो असामान्य काम करता आसतल्यो। कोण गरीब भुरग्यांक शिकोवपाचें काम करता आसतली, कोण नितळसाण आनी भलायकेक धरून जागृताय हाडपा खातीर वावुरता आसतली, जाल्यार कोण डॉक्टर, इंजिनियर जावन समाजसेवा करता आसतली, आदवोगाद जावन एखाद्र्याक न्याय दिवपाचो यत्न करता आसतली। समाजान असल्या धुवांचो सोद घेवचो, भोवमान करचो आनी तांचे विशीं अभिमान बाळगुचो। हांच्या भोवमानाच्यो कार्यावळी देशभर जावच्यो,
आणि एक काम करूं आता, ह्या धुवांच्या योगदानाविषयी सोशल मीडियाचेर चडान चड शेअर करचे आणि हॅशटॅग यूज करचे, हॅशटॅग भारत की लक्ष्मी। जे तरेन आमी सगळ्यांनी मिळून एक महाअभियान चलयल्ले सेल्फी विथ डॉटर आणि ते संसार भर पसरिल्ले, तेच तरेन हे फावट आमी अभियान चलवचे भारत की लक्ष्मी। भारत की लक्ष्मीच्या प्रोत्साहनाचो अर्थ जावन आसा देश आणि देशवासी हांच्या समृद्धीचो मार्ग घटमूट करप। म्हज्या मोगाळ देशवासियांनो, मन की बात कार्यावळीचो हांवें हाचे आदीय बी सांगला भोवच व्हड लाभ आसा। म्हाका साबार वळखीच्या अनवळखी लोकांकडेन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भासाभास करपाचे सौभाग्य मेळटा। फाटल्या दिसांनी पयसुल्ल्या अरुणाचलातले एका विद्यार्थिनीन अलिना तायंग हाणे म्हाका भोवच इंटरेस्टिंग पत्र धाडलां आनी तातूंत बरयलां, हांव पत्र वाचतां तुमचे मुखार। भौमानेस्त प्रधानमंत्री जी, म्हजे नांव अलिना तायंग, हांव रोईंग अरुणाचल प्रदेश हांगाचे। हे फावट जेन्ना म्हजे एग्जामीचो रिजल्ट आयलो तेन्ना म्हाका कांय लोकांनी विचारले, तुवें एग्जाम वॉरियर्स पुस्तक वाचलें गो? हांवें सांगले, हें पुस्तक हांवें वाचूंक ना। पूण मागीर हांवें हें पुस्तक विकतें घेतलें आनी तें 2-3 फावट वाचलें। म्हाका दिसलें, जर हांवें हें पुस्तक एग्जामी पयलीं वाचिल्लें जाल्यार म्हाका चड लाभ जातलो आशिल्लो। म्हाका ह्या पुस्तकांतले कितलेशेच मुद्दे भोवच बरे दिसले। पूण हांवें ही गजाल पळयली, स्टुडंटा खातीर हातूंत जायते मंत्र आसात, पूण पॅरंट्स आनी टिचरां खातीर ह्या पुस्तकांत चड कांय ना। म्हाका दिसता जर तुमी पुस्तकाचे नवे एडिशना विशीं कितें चित्तात जाल्यार तातूंत पॅरंट्स आनी टिचर्सा संबंदी कांय आनीक मंत्र, कांय आनीक कंटेंट मुजरत आसपावचो। म्हज्या तरणाट्या वांगड्यांक लेगीत खात्री आसा, देशाच्या प्रधान सेवकाक काम सांगलें जाल्यार तें जातलेंच। म्हज्या माणकुल्या विद्यार्थिनी इश्टिणीक पयले सुवातेर पत्र बरयल्ले खातीर देव बरें करूं। एग्जाम वॉरियर्स 2-3 फावट वाचिल्ले खातीर धन्यवाद, आनी वाचतना तातूंत कितें उणिवो आसत तें म्हाका सांगिल्ले खातीर भोवच देव बरें करूं। तशेंच वांगडाच म्हज्या ह्या सान इश्टिणीन म्हाका एक काम लेगीत दिलां, कितें तरी करपाचो आदेश दिला। हांव नक्कीच तुज्या आदेशाक पाळो दितलो। तुवें जें सांगलां, जर म्हाका नव्या एडिशनाक वेळ मेळ्ळो जाल्यार हांव नक्कीच तातूंत पॅरंट्सां खातीर, टिचर्सां खातीर कांय गजाली बरोवपाचो यत्न करतलो। पूण हांव तुमकां सगळ्यांक आग्रह करतां, तुमी म्हाका मदत करूंक शकतले व्हय? दिसपट्टे जिणेंत तुमकां कसले अणभव आयल्यात? देशांतल्या सगळ्या विद्यार्थ्यांक, टिचरांक, पॅरंट्सांक म्हजो आग्रह आसा, तुमी स्ट्रेस फ्री एग्जामी कडेन जोडिल्ल्या मुद्द्यांक धरून तुमचे अणभव म्हाका सांगात, तुमच्यो सुचोवण्यो सांगात। हांव नक्की तांचें अध्ययन करतलो, ताचेर हांव चिंततलो आनी तातूंतलें जें म्हाका समाधिसतलें तें हांव म्हज्या उतरांनी आपले पद्दतीन नक्कीच बरोवपाचो यत्न करतलो। आनी जायत जर तुमच्यो सुचोवण्यो चड आयल्यो जाल्यार म्हजी नव्या एडिशनाची गजाल लेगीत निश्चित जातली। देखून हांव रावतां तुमच्या विचारांक। अरुणाचलांतली आमची सानची इश्टीण विद्यार्थिनी अलिना तायंग हिचे परतून एक फावट हांव उपकार आठयतां। म्हज्या मोगाळ देशवासियांनो, खबरापत्रांच्या माध्यमावरवीं, टीव्हीच्या माध्यमावरवीं देशाच्या प्रधानमंत्र्याच्या व्यस्त दिसपट्टेविशीं तुमकां खबर मेळटा, व्यस्ततेची चर्चा लेगीत करतात। पूण तुमकां खबर आसा न्हय, हांव लेगीत तुमचेच भाशेन एक सामान्य मनीस आसा, एक सामान्य नागरीक आसा, आनी हाकाच लागून एके सामान्य जिणेचेर ज्या ज्या गजालींचो प्रभाव पडटा तसो प्रभाव म्हजी जीण म्हज्या मनाचेर लेगीत पडटा, कारण हांव लेगीत तुमच्या मदल्यानूच आयला न्हय। पळयात, हे फावट US ओपनांत जैताची जितली चर्चा आशिल्ली तितलीच रनरअप डॅनियल मेदवेदेवच्या स्पिचीची लेगीत आशिल्ली। सोशल मिडियाचेर खूब कितें चलतालें म्हणून हांवें लेगीत ती स्पीच आयकली आनी मॅचूय पळयली। 23 वर्सांचो डॅनियल मेदवेदेव ताची सिंप्लिसिटी आनी ताची मच्युरिटी दर एकल्याक प्रभावीत करपी आशिल्ली। हांव तर नक्कीच प्रभावीत जालो।
हे स्पीचीचे माच्छे आधीच तो 19 फाउट ग्रँड स्लॅम जैतिवंत आणि टेनिसाचो लेजंड राफायल नादाल हाचे कडल्यान फायनलींत हारिल्लो. ह्या वेळार आनी कोणी आशिल्लो जाल्यार तो उदास आणि निराश जातलो आशिल्लो. पूण ताचे तोंड भावूंक ना उरफाटे ताणें आपल्या गजालींनी सगळ्यांच्या तोंडार हांसो हाडलो. ताची नमळाय सादेपण आनी ट्रू सेन्सांत लेटर आनी स्पिरिटांत स्पोर्ट्समॅन स्पिरिटांचें जें रूप पळोवंक मेळ्ळें दर एकलो आश्वस्त जालो. ताच्या गजालींक थंय हाजीर दर्शकांनी हुनहुनीत येवकार दिलो. डॅनिलान चॅम्पियन नादालाची लेगीत भरभरून तुस्त केली. ताणें सांगलें की कशे तरेन नादालान लाखांनी तरणाट्यांक टॅनिसा खातीर उर्बा दिल्या. वांगडाच हेंय बी सांगलें की ताचे वांगडा खेळप कितलें कठीण आशिल्लें. अटीतटीचे टक्करींत पराभव जातकच लेगीत ताणें आपलो प्रतिस्पर्धी नादालाची तुस्त करून स्पोर्ट्समॅन स्पिरिटाची जितो जिवी गवाय दिली. पूण दुसरे वटेन चॅम्पियन नादालानूय बी डॅनिलाच्या खेळाची उपाट तुस्त केली. एकेच मॅचींत हारिल्ले व्यक्तीचो जोश आनी जैतिवंताची नमळाय दोनूय पळोवपासारखी आशिल्ली. जर तुमी डॅनिल मेदवेदेवची स्पीच आयकूंक ना जाल्यार हांव तुमकां सगळ्यांक खासा करून तरणाट्यांक सांगन तांणी ताचो हो व्हिडियो मुजरत पळोवचो. हातूंत दर एक गट आनी दर एके पिरायेच्या लोकांक शिकपासारखें खूब कितें आसा. हें ते खीण आसतात जे हार जैताच्या खूब पेल्यान आसतात. हार जैताक थंय कांयच महत्व आसना. जीण जिखता आनी आमच्या शास्त्रांनी खूपच सुंदर तरेन ही गजाल सांगल्या. आमच्या पुर्वजांचे विचार खऱ्यांनीच तोखणायेक पात्र आसात. आमच्या शास्त्रांनी सांगला, विद्या विनय उपेता हरती न चेतांसी कस्य मनुजस्य, मणी कांचन संयोग जनयती लोकस्य लोचन आनंदम. म्हळ्यार जर खंयचेय व्यक्ती भितर योग्यताय आणि नमळाय एकाच वांगडा आसपावत जाल्यार तो मागीर कोणाचे काळीज जिखले बगर रावत. खरेपणान ह्या तरणाट्या खेळगड्यान संसारभरांतल्या लोकांचे काळीज जिखला. म्हज्या मोगाळ देशवासियांनो आनी खासा करून म्हज्या तरणाट्या इश्टांनो, हांव आतां जी खबर करपाचो आसा ती सरळ सरळ तुमच्या हिता खातीर करता. वादविवाद चालूच उरतले, पक्ष विरोधी पक्ष चलत रावतले. पूण कांय गजाली वाडपाचे आदींच जर थारायल्यो जाल्यार खूब व्हड लाभ जाता. ज्यो गजाली खूब वाडटात त्यो खूबच पसरतात. तांकां मागीर आडावप खूब कुस्तार जाता. पूण जर सुरवेकूच जागृत जावन तिका आडायली जाल्यार खूब कितें वांटाव येता. हेच भावनेन म्हाका दिसता आयज खास करून म्हज्या तरणाट्यां लागीं हांवें मुजरत कांय गजाली करच्यो. आमकां सगळ्यांक खबर आसा तंबाखूची नशा भलायकेक भोवच नुकसानकारक आसता आनी तिचें व्यसन सोडप लेगीत भोवच कठीण जाता. तंबाखूचें सेवन करपी लोकांक कॅन्सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर भशेन दुयेंसांचो धोको चडूच वाडटा अशें दर एकलो सांगता. तंबाखूची नशा तातूंतल्या निकोटिनाक लागून जाता. किशोरावस्थेंत तांचें सेवन केल्यार बुद्धीच्या विकासाचेर लेगीत प्रभाव पडटा. पूण आयज हांव तुमचे कडेन एका नव्या विशयाचेर उलोवंक सोदता. तुमकां खबर आसतलें हालींच भारतांत ई शिगारीचेर बंदी घातल्या. सामान्य शिगारी परस वेगळी ई शिगार म्हळ्यार एके तरेचें इलेक्ट्रॉनीक उपकरण आसता. ई शिगारींत निकोटीन युक्त तरल पदार्थ गरम जावन एके तरेचो रासायनीक धुंवर तयार जाता. ताचे वरवीं निकोटिनाचें सेवन करतात. सामान्य शिगारीचे धोके जंय आमी बेस बरे तरेन समजतात थंय ई शिगारीच्या विशयांत एक चुकीची समजिकाय निर्माण केल्या. ई शिगारी पसून कांयच धोको ना अशी गैरसमजणी पातळायल्या. हेर शिगारी भशेन हिची घाण पातोवंक जायना हाचे खातीर तातूंत सुगंधीत रसायन लेगीत घालताले. हांवें आशिकुशीक पळयलां, जरी घरांत बापूय चेन स्मोकर आसले तरी लेगीत ते घरांतल्या हेर लोकांक स्मोकिंग करपा पसून आडायतात, तापयतात आनी तांची इत्सा आसता तांच्या भुरग्यांक शिगारीचें विडियेचें व्यसन लागचें न्हय. तांचो होच यत्न आसता कुटुंबांतल्या खंयच्याच वांगड्यान धुम्रपान करचें न्हय, स्मोकिंग करचें न्हय. तांकां खबर आसा स्मोकिंगेक लागून तंबाखूक लागून कुडीचें खूब लुकसाण जाता.
शिगारीच्या धोक्याविषयी कसलेच तरेचो दुबाव ना. तिचेपासून नुकसान जाताच हे विक्रेत्याक लेगीत खबर असता, ओडप्यांकूय खबर असता, पूण ई शिगारीविशी लोकांमदी तितली अवेअरनेस ना. तिच्या धोक्याविशी लेगीत ते पुरायपणान नेणार असात आणि हाकाच लागून केन्ना केन्ना उमळशिकेन ई शिगार ल्हवूच घरांत प्रवेश करता आणि केन्ना केन्ना जादू दाखयता अशें म्हणून भुरगीं एकामेकांक दाखयत रावतात. कुटुंबात आवय बापाय मुखार लेगीत पळयात, हांव आयज नवो जादू दाखयतां, पळय म्हज्या तोंडांतल्यान हांव धुंवर काडटां, पळय उजो लायन आसतना फसका काडी पेटयले बगर हांव धुंवर काडटां. जशें परी कोणूय जादवाचो शो दाखयता आनी कुटुंबांतले सगळे लोक ताळयो लेगीत वाजयतात, खबरूच ना एक फावट घरांतले किशोर आनी युवा हिचे तावडींत सापडले जाल्यार मागीर ल्हव ल्हव ते हे नशेचे अधीन जातात, ह्या वायट व्यसनाचे शिकार जातात. आमचे युवा धन बरबादीच्या मार्गार चलूंक लागता, अजाणपणान चलूंक लागता. खरेपणान ई शिगारींत कितलेशेच घातक कॅमिकल घालतात जांचो भलायकेचेर वायट परिणाम जाता. तुमकां खबर आसाच, एकाद्रो आमचे आशिकुशीक धुम्रपान करता ते आमकां वासावयल्यानूच कळटा. ताच्या बोल्सांत शिगारीचे पाकिट आसत तेन्नाय बी वासाक लागून कळटा. पूण ई शिगारीचे बाबतींत तशें ना. इतले मजगती साबार किशोर आनी युवा कळत नकळत आनी केन्ना केन्ना पुस्तकां मदीं आपल्या ऑफिसांनी आपल्या बोल्सांत केन्ना केन्ना आपल्या हातांत घेवन भोंवतना दिश्टी पडटात आनी ते तिचे भकीक पडटात. युवा पिढी देशाचो फुडार आसा. ई शिगारीचेर बंदी हाडल्या जाका लागून नशेचो हो नवो प्रकार आमचे युवा देश हांचो सर्वनाश करूंक पावचो न्हय. दर एका कुटुंबाची सपना मातयेमोल करूंक पावचो न्हय, भुरग्यांची जीण बर्बाद जावची न्हय, हे दुयेंस ही संवय समाजांत मुळां धरूंक पावची न्हय. हांव तुमकां सगळ्यांक आग्रो करतां, तंबाखूचें व्यसन सोडात आनी ई शिगारी विशीं खंयचेच गैरसमजणेक पाळो दिवूं नाकात. येयात आमी सगळे जाण मेळून एक स्वस्थ भारत घडोवया. हय, तुमकां फिट इंडिया याद आसा न्ही? फिट इंडिया हाचो अर्थ हात पांय सकाळी सांजे दोन दोन वरां आमी जिमांत वचून आयले म्हणजे जाले असो थोडोच आसा. ह्या सगळ्या पसून लेगीत वाटावपाक जाय फिट इंडिया खातीर. खात्री आसा म्हजी गजाल तुमकां वायट दिसची ना, नक्की बरी लागतली. म्हज्या मोगाळ भावानो आनी भयणीनो, ही आमचे खातीर व्हडा भाग्याची गजाल आसा. आमचे भारतवर्ष असल्या असाधारण लोकांची जल्मभूंय आनी कर्मभूंय जाला जाणी आपल्या खातीर न्हय तर हेरांच्या कल्याणा खातीर पुराय जीण वेचल्या. ही आमची भारतमाता हो आमचो देश बहुरत्ना वसुंधरा आसा. साबार मानवरत्ना हे धर्तरेंतल्यान निर्माण जाली. भारतवर्ष असल्या असामान्य लोकांची जल्मभूंय जाला, कर्मभूंय जाला. आणि हे ते लोक आसात जाणी आपल्या खातीर न्हय तर हेरां खातीर आपणाक झरयला. अशेंच एके महान विभुतीक 13 ऑक्टोबराक वॅटिकन सिटींत भोवमानीत करतात ही दर एका भारतीया खातीर अभिमानाची गजाल आसा. पोप फ्रांसीस येता ते 13 ऑक्टोबराक मरियम थ्रेसियाक संत घोशीत करतले. सिस्टर मरियम थ्रेसिया हिणे 50 वर्सांच्या आपल्या जिवितांतूच मनीसपणाच्या कल्याणा खातीर जे कार्य केला ते पुराय संवसाराक एक देख जावन आसा. समाजसेवा आनी शिक्षणाच्या क्षेत्राकडेन तांची अजापाची निश्ठा आशिल्ली. तांणी साबार स्कुलां, हॉस्टेलां आनी अनाथालयां बांदली आनी जिती आसर ह्या मिशनांनी ती सक्रीय रावली. सिस्टर थ्रेसियान जें कितें कार्य केलें तें निश्ठेन आनी उत्कटतायेन संपूर्ण समर्पण भावान पुराय केलें. तांणी कॉंग्रेगेशन ऑफ द सिस्टर्स ऑफ द होली फॅमिलीची स्थापना केली, जी संस्था आयज लेगीत तांचें जिणें दर्शन आनी मिशन फुडें व्हरता. हांव परतून एक फावट सिस्टर मरियम थ्रेसियाक आर्गां ओंपतां आनी भारतांतल्या लोकांक, खासा करून आमच्या क्रिस्तांव भाव भयणांक ह्या जैता खातीर खूब खूब परबीं दिता. म्हज्या मोगाळ देशवासियांनो, भारतांतूच न्हय तर आयज पुराय संवसारांत हो अभिमानाचो विशय आसा
आज जेन्ना आमी गांधी 150 मनयतात जाल्यार ताच्याच वांगडा 130 कोटी देशवासियांनी सिंगल यूज प्लास्टिकापासून मुक्त जावपाचो संकल्प केला. पर्यावरण संरक्षणाचे दिकेन भारतान पुराय संवसारांत जे तरेची लीड घेतल्या ती पळयतकच आयज सगळ्या देशांच्यो नदरो भारताचेर लागल्यात. म्हाका पुराय विश्वास आसा तुमी सगळे जाण 2 ऑक्टोबराक सिंगल यूज प्लास्टिका सावन मुक्ती मेळोवपा खातीर जावपी अभियानांत वांटेकार जातलेच. जाग्या जाग्यार लोक आपापले तरेन ह्या अभियानाक आपले योगदान दित आसात. पूण आमच्याच देशाच्या एका तरणाट्यान एक व्हड आठवेंच अभियान चलयलां. ताच्या ह्या कामाचेर म्हजें लक्ष गेलें तेन्ना हांवें ताचे कडेन फोनाचेर उलोवन ताच्या ह्या नव्या प्रयोगाविशीं जाणून घेवपाचो यत्न केलो. जावं येता ताच्यो ह्यो गजाली देशांतल्या हेर लोकांकूय उपेगी पडत. श्रीमान रिपुदमन बेल्वीजी एक आगळो वेगळो यत्न करीत आसा. तो प्लॉगिंग करता. जेन्ना हांवें पयले फावट प्लॉगिंग उतर आयकलें तेन्ना म्हजे खातीरूय तें नवें आशिल्लें. परदेशांत घडये हो शब्द कांय प्रमाणांत वापरांत आयला पूण भारतांत रिपुदमन बेल्वीजी हाणें तो भोवच फामाद केला. चलात ताचे कडेन थोड्यो गजाली मारुया. हॅलो रिपुदमन जी, नमस्कार. मैं नरेंद्र मोदी बोल रहा हूं. जी सर, बहुत बहुत थैंक यू सर. रिपुदमन जी. हाँ जी सर. आप जो ये प्लॉगिंग को लेकर के इतना बड़ा समर्पित भाव से काम कर रहे हैं जी सर, तो मेरे मन में जिज्ञासा थी तो मैंने सोचा मैं खुद ही फोन करके आपसे पूछूं. ये कल्पना कहाँ से आई आपके मन में? ये शब्द और ये तरीका कैसे मन में आया? सर, युवाओं को आज कुछ कूल चाहिए, कुछ इंटरेस्टिंग चाहिए उनको मोटिवेट करने के लिए. तो मैं तो मोटिवेट हो गया. अगर मेरे को 130 करोड़ भारतीयों को इस मुहिम में जोड़ना है तो मुझे कुछ कूल करना था, कुछ इंटरेस्टिंग करना था. तो मैं खुद एक रनर हूँ. तो सुबह जब हम रन करते हैं तो ट्रैफिक कम होता है, लोग कम होते हैं, तो कूड़ा और ट्रैश और प्लास्टिक सबसे ज्यादा दिखता है. तो इंस्टेड ऑफ क्रिबिंग एंड कंप्लेनिंग मैंने सोचा कि इसके बारे में कुछ करते हैं और अपने रनिंग ग्रुप के साथ स्टार्ट किया दिल्ली में और फिर पूरे भारत में इसको लेकर गया. हर जगह से काफी अप्रिसिएशन मिला. एग्जैक्टली आप क्या करते हैं थोड़ा समझाइए ताकि मुझे भी ध्यान में आए और मन की बात के माध्यम से देशवासियों को भी पता चले. सर, तो हमने ये स्टार्ट किया रन एंड क्लीन अप मूवमेंट, जहाँ पे हम रनिंग ग्रुप्स को उनके वर्कआउट के बाद उनकी कूल डाउन एक्टिविटी में हमने बोला आप कूड़ा उठाना स्टार्ट करो, अपना प्लास्टिक उठाना स्टार्ट करो. तो आप रनिंग कर रहे हो, आप क्लीनिंग अप कर रहे हो, सडनली बहुत सारी एक्सरसाइज ऐड हो रही है. तो आप जस्ट रनिंग नहीं कर रहे हो, अब आप स्क्वाट्स कर रहे हो, डीप स्क्वाट्स कर रहे हो, लंजेस कर रहे हो, आप फॉरवर्ड बेंड कर रहे हो. तो वो एक होलिस्टिक वर्कआउट हो गया और आपको जान के खुशी होगी कि पिछले साल काफी सारी फिटनेस मैगजीन्स ने इंडिया का टॉप फिटनेस ट्रेंड इसको नॉमिनेट किया या इसको उनको. आपको बधाई है इस बात के लिए. धन्यवाद सर. तो अभी आपने 5 सितंबर से कोशिश शुरू किया है? जी सर, इस मिशन का नाम है आरएलआर रन टू मेक इंडिया लिटरसी. जैसे आपने अक्टूबर 2 को एक हिस्टोरिक वर्डिक्ट देना है एंड आई एम श्योर कूड़ा मुक्त होगा तो प्लास्टिक मुक्त भी होगा एंड वो एक इंडिविजुअल रिस्पॉन्सिबिलिटी आएगी. और आई एम रनिंग एंड क्लीनिंग अप 1000 किलोमीटर कवरिंग 50 सिटीज. तो सबने बताया कि शायद दुनिया की लॉन्गेस्ट क्लीन अप ड्राइव होगी. और इसके साथ साथ हम एक बहुत ही कूल सर सोशल मीडिया हैशटैग यूज किया है हमने, #plasticupvas, जहाँ पे हम लोगों को बोल रहे हैं कि आप हमें बताइए आप कौन सी एक सिंगल चीज है, सिंगल यूज एनीथिंग, नॉट जस्ट सिंगल यूज प्लास्टिक बट सिंगल यूज एनीथिंग, जो आप कम्प्लीटली अपनी लाइफ से हटा देंगे. वाह, आप 5 सितंबर से निकले हो तो क्या अनुभव है अब तक का आपका? सर, अभी तक तो बहुत अच्छा अनुभव रहा है. पिछले 2 साल में भी हमने 300 के आसपास प्लॉगिंग ड्राइव्स की हैं ऑल ओवर इंडिया. तो हमने जब कोची से स्टार्ट किया तो रनिंग ग्रुप्स ने ज्वाइन किया, वहाँ के लोकल जो क्लीन अप्स होते हैं उनको मैंने अपने साथ जोड़ा. कोची के बाद मदुरई, कोयम्बतूर, सेलम, अभी हमने उडुपी में किया, वहाँ पे एक स्कूल इनवाइट आया. तो छोटे छोटे बच्चे सर, 3rd स्टैंडर्ड से लेकर 6th स्टैंडर्ड तक, उनको एक वर्कशॉप देने के लिए बुलाया था मेरे को आधे घंटे के लिए और वो आधे घंटे का वर्कशॉप 3 घंटे का प्लॉगिंग ड्राइव हो गया सर. बिकॉज बच्चे इतने एंथुजियास्टिक थे दैट दे वांटेड टू डू दिस एंड दे वांटेड टू टेक इट बैक और अपने पेरेंट्स को बताना, अपने नेबर्स को बताना, अपने पेयर्स को बताना. तो वो सबसे बड़ा मोटिवेशन होता है हमारे लिए इसको नेक्स्ट लेवल पे लेकर जाना.
रिपु जी, परिश्रम नहीं है, एक साधना है। सचमुच में आप साधना कर रहे हैं, मेरी तरफ से बहुत बधाई देता हूं। लेकिन मान लीजिए आपको तीन बातें देशवासियों को कहनी है, तो ऐसी तीन बातें स्पेसिफिक क्या संदेश देंगे आप? मैं एक्चुअली तीन स्टेप्स देना चाहूंगा टू अ लिटर फ्री इंडिया, टू अ कूड़ा मुक्त भारत। स्टेप नंबर वन, कूड़ा कूड़ेदान में डालें सिर्फ। स्टेप नंबर टू, कोई भी आपको कूड़ा दिखता है जमीन पे उसको उठाएं और कूड़ेदान में डालें। स्टेप नंबर थ्री, अगर कूड़ादान नहीं दिखता है अपनी जेब में रखें, अपनी गाड़ी में रखें, घर लेकर जाएं, सेग्रीगेट करें टू ड्राई एंड वेट वेस्ट और सुबह म्यूनिसिपैलिटी की गाड़ी आएगी उनको दे दें। अगर हम ये तीन स्टेप्स फॉलो करेंगे वी विल सी अ लिटर फ्री इंडिया, हमें कूड़ा मुक्त भारत मिलेगा। देखिए रिपु जी, बहुत सरल शब्दों में और सामान्य मानवी कर सके उस भाषा में आपने एक प्रकार से गांधी जी के सपने को लेकर के चल रहे हैं, साथ साथ गांधी जी की जो सरल शब्दों में बात बताने का तरीका था वो भी आपने अडॉप्ट कर लिया है, इसलिए आप बधाई के पात्र है। रिपुदमन, तुझे कड़ेन गजाली करून माका खूब बरे दिसले आणि तुवे एक भौच इनोवेटिव तरेन हे पुराय कार्यावळीक आकार दिला। हाँ तुका खूब शुभेच्छा दिता आणि वांगड्यानो हे फाउट पूज्य बापूचे जयंतीच्या निमतान खेळा मंत्रालय लेगीत फिट इंडिया प्लॉगिंग रन घडून हाडटले। 2 ऑक्टोबराक 2 किलोमीटर प्लॉगिंग, पुराय देशभरांत ह्यो कार्यावळी जावपाच्यो आसात। ह्यो कार्यावळी कश्यो करच्यो, कार्यावळींत कितें जाता हे रिपुदमन जीच्या अनुभवांतल्यान आमी आयकलां। 2 ऑक्टोबरच्यान सुरू जावपी ह्या अभियानांत आमकां सगळ्यांक हें करपाचें आसा। आमी 2 किलोमीटर मेरेन जॉगिंग लेगीत करतले आनी रस्त्यांतलो प्लास्टीक कोयर लेगीत एकठांय करतले। हाका लागून आमी फकत आमचे भलायकेची राखण करचे नात, जाल्यार धर्तरी मायेचे भलायकेची लेगीत राखण करूंक पावतले। ह्या अभियानांतल्यान लोकां भितर फिटनेसा वांगडाच स्वच्छताये विशीं लेगीत जागृताय वाडपाक लागल्या। म्हाका खात्री आसा 130 कोटी देशवासियांनी हे दिकेन एक पावल उबारलें जाल्यार सिंगल यूज प्लास्टिकाची मुक्ती जावपाचे दिकेन आमचो भारत 130 कोटी पावलां फुडें पावतलो। रिपुदमन बाब, परतून एक फावट तुका खूब खूब दिनवास आनी तुका तुजे टिमीक आनी हे नवे कल्पकताये खातीर म्हजे वतीन खूब खूब शुभेच्छा। थँक्यू। म्हज्या मोगाळ देशवासियांनो, 2 ऑक्टोबराची तयारी पुराय देशांत आनी संवसारांत चालू आसा, पूण आमी गांधी 150 कर्तव्य पथाचेर व्हरूंक सोदतात, आपले जिणेक देशहितांत बदलपा खातीर फुडें सरूंक सोदतात। एक गजाल एडवान्स मातशी उगडास करपाची इत्सा जाता, तसो हांव फुडले मन की बात भितर ती विस्तारान नक्की सांगतलो, पूण आयज हांव एडवान्स हाचे खातीर सांगता जाका लागून तुमकां तयारी करपाची संद मेळटली। तुमकां याद आसा 31 ऑक्टोबराक सरदार वल्लभभाई पटेल हांची जयंती आसा। एक भारत श्रेष्ठ भारत हे आमच्या सगळ्यांचे सपन आसा आणि त्याच निमतान दर वर्सा 31 ऑक्टोबराक आमी पुराय देशांत रन फॉर युनिटी, देशाच्या एकवटा खातीर धावात। भुरगी जाणटी सगळे लोक, स्कुला कॉलेजा सगळे हजाराचे संख्येन हिंदुस्थानाच्या लाखांनी गावांनी त्या दिसा देशाच्या एकवटा खातीर आमकां धावपाचे आसा। तर तुम्ही आताच्यान तयारी सुरू करात, विस्तारान गजाल फुडें नक्की सांगतलो, पूण आता वेळ आसा काय लोकांक प्रॅक्टीस लेगीत सुरू करूयेत, काय येवजण लेगीत करूयेत। म्हज्या मोगाळ देशवासियांनो, तुमकां याद आसतली 15 ऑगस्टाक हांवें लाल किल्ल्यावेल्यान सांगिल्लें 2022 मेरेन तुमी भारताच्या 15 थळांचेर वचात, उण्यांत उणी 15 थळां आनी तीय बी शक्य जायत जाल्यार एक रात 2 राती रावपाची कार्यावळ तयार करात। तुमी हिंदुस्थान पळयात, समजून घेयात, अणभव घेयात, आमचे कडेन कितल्यो विंगडतायो आसात आनी जेन्ना हे दिवाळेचे उत्सवाचे सुटयांचे दीस येतात लोक नक्की वतात आनी देखूनच हांव परतून आग्रह करतलो तुमी भारताच्या खंयच्याय 15 थळांचेर भोंवपाक मुजरत वचात। म्हज्या मोगाळ देशवासियांनो, हालींच 27 सप्टेंबराक वर्ल्ड टुरिझम डे मनयलो आनी संवसारांतल्यो कांय जापसाल एजन्सी टुरिझमाचे रँकिंग लेगीत करतात आनी तुमकां कळटकीच खोशी जातली। भारतान ट्रॅव्हल अँड टुरिझम कॉम्पिटेटीव्ह इंडेक्सांत
भोव सुदारणा केल्या आणि हे सगळे तुमच्या सहकार्याक लागून झाले. खासा करून टुरिझमाचे महत्व होलमल्ल्यान ते जावंक पावला. स्वच्छताय अभियानाचे लेगीत तातूंत भोवच व्हड योगदान आसा. आणि ही सुदारणा कितली आसा सांगू हांव तुमकां. तुमकां शेर्त आनंद जातलो. आयज आमचो रँक 34 आसा आणि 5 वर्सां पयलीं आमी 65व्या नंबराचेर आशिल्ले. हाचो अर्थ आमी एक व्हड झेप घेतल्या. जर आमी आनिकूय यत्न केले जाल्यार स्वातंत्र्याचे 75वें वर्ष येतले तेन्ना आमी टुरिझमांत संवसारांतल्या मुखेल थळां मदीं आमची सुवात निर्माण करतले. म्हज्या मोगाळ देशवासियांनो, तुमकां सगळ्यांक परतून एक फावट विविधतायेन भरिल्ल्या भारताच्या विंगड विंगड उत्सवां खातीर खूब खूब शुभेच्छा. हां, हें बी पळयात, दिवाळेच्या दिसांनी मारण बी कसल्याय फोगाक लागून खंयचेच व्यक्तीचें नुकसान जावचें ना. हाचे खातीर लेगीत जी जतनाय घेवची पडटली तुमी सगळे ती जतनाय घेयात. खोशीय जावपाक जाय, आनंदूय जावपाक जाय, उत्साह लेगीत आसपाक जाय. आनी आमचे उत्सव सामुहिकतायेची मजाय बी हाडटात. सामुहिकतायेचे संस्कार लेगीत करतात. सामुहीक जिणूच एक नवे बळगे दिता. त्या नव्या सामर्थ्याच्या साधनेचो राबितो आसता तो उत्सव. येयात, मिळून मिसळून उमेदीन उत्साहान नवी सपनां नवे संकल्प हांचे सयत आमी उत्सव लेगीत मनोवया. परतून एक फावट